महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आता नव्या रूपात। नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजच्या या विशेष बातमीपत्रात मी सुप्रिया सरनाईक आपले स्वागत करते। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका मुख्यालयात महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस उपस्थित होते। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका मुख्यालयात महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस आणि महापालिका अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। आपला 74वा स्वातंत्र्य दिन आपला संपतोय आणि 75वा आपला अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिन आपला आज 15 ऑगस्ट रोजी चालू होतोय। या अमृत महोत्सवी शुभारंभादिवशी मी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो। त्याचबरोबर आता आपल्यापुढे जे दोन मोठी संकट आहेत, त्यातलं कोरोनाचं संकट असू दे, अगर आत्ताचं गेलेलं पुराचं संकट असू दे, या संकटाला आपण सर्वांनी महापालिकेच्या क्षेत्रातील सर्व नागरिकांनी, त्याचबरोबर आपल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी, सर्व पदाधिकाऱ्यांनी, सर्व नगरसेवकांनी, त्याचबरोबर ह्या नागरिकांनी जे तोंड दिलं त्या धाडसाला मी सलाम करतो। त्याचबरोबर आपण असंच सर्व जे आता येणाऱ्या पुढच्या जे आपलं अमृतमहोत्सवी वर्ष आहे स्वातंत्र्य दिनाचं, त्या अमृतमहोत्सव दिनाला मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपले माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांना मी 74व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत आहे। आणि यासोबत कोरोना आपल्या महानगरपालिका क्षेत्रातून हद्दपार हो, आणि फक्त महानगरपालिका क्षेत्रच नाही तर संपूर्ण सांगली जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य लवकरच कोरोनामुक्त हो अशी सदिच्छासुद्धा मी आजच्या ह्या प्रसंगी व्यक्त करीत आहे। धन्यवाद।